हॅलो गाईज, आज 2 एप्रिल गुढी पाडवा. सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्यासोबत आहे माझा कॉलेजचा मित्र अभिषेक रबीर पाटी 2, माझी एक्सटेंडेड फॅमिली श्रेयस आणि हर्ष इन द कॉर्नर, आणि माझा रिअल कझिन अमेय. सो सरप्राइज आपको पता चलेगा सर. चलो ठीक है, सरप्राइज अभी हम लीक नहीं कर रहे, देखते रहिए. पहले देखो वीडियो कैसा आ रहा है. नहीं, उसके पहले सब्सक्राइब करो. वी आर एक्सक्लूसिव. अगर किसी ने सब्सक्राइब नहीं किया तो वी आर एक्सक्लूसिव. किसी ने देख के सब्सक्राइब नहीं किया तो बट देन स्टिल सब्सक्राइब करा, शेयर करा, लाइक करा, बस बाकी पूरे हो गया. अरे कसला 4 दिवसाआधी मी काम करत होतो रात्री 3 वाजेपर्यंत. मग तीन, तुझी माझी आणि अभिजी आला तर सौरव येईल कदाचित. जस्ट इन केस तू नाही पळवू शकलास तर तो पळवेल. सिंगल जा रहे हम लोग, सिंगल जा रहे. वो सौरव एक आएगा तो वो टॉगल कर लो उसको, क्योंकि बिठाएगा सौरव को पीछे से कहीं उड़ जाएगा, समझेगा नहीं. समझ में भी आता है नहीं, लेकिन उसके ऊपर मतलब मेरे को लगता है कि डबल सीट जा पाएंगे इतना. अरे पण ते कसं आहे, तू चालवू शकतो रे, पण लॉंग डिस्टन्स साठी एवढं तू थकणार पाठचा वाला. श्रेयस सस्पेन्स क्या था? बताना है कि नहीं बताना है? जनता वेट कर रही है. नेशंस वांट्स टू नो. नेशंस नेशंस का पता नहीं, लेकिन अपने व्यूअर्स तो वांट्स टू नो कि हम कहाँ जा रहे हैं. देन यस वी आर गोइंग. ठीक है, विल स्टिल वेट. सस्पेंस सस्पेंस मजा आएगा. एंड वी आर जस्ट हेडिंग. सरप्राइज आने वाला है, सो जल्दी देख रहे हो. खुशी खुशी देख रहे हो. तो गाइस हम लोग पहुंच गए हमारे डेस्टिनेशन पे, एंड शॉर्टली हम लोग रिवील करेंगे कि हम कहाँ पे आए हैं. तो ओवर टू यू श्रेयस. सो लेट्स गो. सो गाइस वी आर रेडी फॉर द सरप्राइज, आणि आज आपण आलो आहोत. यस, दॅट्स द कावासाकी नवी मुंबई शोरूम, आणि आपण आलो आहेत आपली एक नवीन बाईक घ्यायसाठी. सो लेट्स सी, कम ऑन. चालू करा, रुक. आधी आवाज
इम्पॉर्टेंस में तुमचं मेन्यू चालू होणार. ठीक आहे. सिलेक्शनसाठी हे बटन, वर खाली स्क्रोल करायसाठी हे बटन. ओके. आणि बॅकसाठी? बॅकसाठी नॉर्मली नाही नाही, दोन्ही परत दाबलेत की तुम्ही मेन्यू स्क्रीन होते. हे बटन्सनी म्हणजे बॅटरी वोल्टेज, हे जे वोल्टेज आहे हे 11.2 खाली जाऊन ना जायचं. 11.2 म्हणजे त्याच्यानंतर पण बॅटरीला काही इश्यू नाही आहे, बट गाडीला एक धक्का स्टार्ट पण करतो ना ते क्लचवर, ते करावं लागणार. 1 km/L ते जसं रन करणार तेव्हा येईल ते. हे एक ॲव्हरेज आहे या बाईकचं. नॉर्मल सिटीमध्ये तुम्ही 15 एक्सपेक्ट करू शकता, 12-15. लॉंग राईड्सला जाते 22 किंवा त्यापेक्षा जास्त पण देऊ शकतो. ही रेंज आहे ते पण जसं बाईक चालवणार तशी येईल. टाईम, बॅटरी, हे नॉर्मल सेटिंग्स आहेत. सिटीमध्ये किती देते? ॲक्च्युली कसं आहे, राऊंड एक ॲव्हरेज तुम्ही 12 वगैरे पकडू शकता. ओके. बट रायडिंग आपली जशी स्टाईल आहे त्याच्यावरती पूर्ण डिपेंड करतो. चलो गाइस, लेट्स स्टार्ट अ फर्स्ट राइड घर के लिए. चला जा. अभी ये भाग रही है बे. अरे क्या ही निकली बे. हाँ, अरे आपने एफडी सर की पढ़वाला बजे थी कसी निकली. हाँ चल चल. क्या कर रहा है अभी? आज ठीक है, गाड़ी वो पुलिस वाले नहीं रोका था इसलिए वो रुक गया था. और कुछ नहीं, नहीं उसके आगे किसी ने रोका था रे, इसलिए वो रुका. और कुछ नहीं. Thank you.
मी हे फिरव चावी आपण नारळ ओळून काढलं तर तो तर फेकायचं असतो.